नमस्कार मित्रांनो, आता डॉक्टर अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसलेला असेल, परंतु ही बातमी पूर्णतः खरी आहे। तर काय आहे या बातमीमागील सत्य, चला जाणून घेऊया। तर लोकप्रिय नेते तसेच लोकप्रिय अभिनेते म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना ओळखलं जातं। यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हिला सुद्धा ओळखलं जातं। चंद्रा या गाण्यामुळे अमृता खानविलकर हिची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा रंगली आहे। अशामध्ये अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। नुकतीच सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे खासदार तसेच चित्रपट मालिका अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर हे दोघेही विवाह बंधनात अडकणार अशी बातमी चित्रपटसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात रंगलेली बघायला मिळत आहे। या बातमीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय, त्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्यकारक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। मात्र यामुळे स्वतः अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर यांनाच धक्का बसलेला बघायला मिळतोय। त्याला कारणही तेवढेच खास आहे। एका पेपरच्या बातमीत डॉक्टर अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत लग्न करणार असा मजकूर छापण्यात आला। त्या सविस्तर बातमीमध्ये असेही लिहिण्यात आले होते की राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत। वाजले की 12 फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते पागल झाले। लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर हिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाह बंधनात होणार असल्याचे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहे। या विवाहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम होणार नाही, उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेल, कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना, असे ते म्हणाले। आता बातमीच्या अशा या मजकुरामुळे स्वतः अमोल कोल्हे यांना घाम फुटलाय, तर अमृता खानविलकर हिला सुद्धा धक्का बसला। इंस्टाग्रामवर अमोल कोल्हे यांनी या बातमीचा एक फोटो पोस्ट केलाय। या बातमीवर अमोल कोल्हे यांनी मात्र काय बोलावं अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे। अमोल कोल्हे म्हणतात की हा पेपर कोणता हे ठाऊक नाही, पण शेवटच्या ओळीतली क्रिएटिव्हिटी काय बोलावं। नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहिती होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची व्यवस्था करावी लागली असती। आता अमोल कोल्हे यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या चाहत्याकडून नाही तर सेलिब्रिटी विश्वातून देखील आश्चर्यकारक आणि मजेशीर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। तर अमोल कोल्हे तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा।